सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते। आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे। त्याचप्रमाणे गुरुवार हा या जगाचे पालनहार भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे। गुरुवारी जर आपण भगवान श्री विष्णूंची मनोभावे पूजा आराधना केली तर आपल्यावर भगवान श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद सदैव बनून राहत असतो व आपल्या जीवनात सुख संपत्ती ऐश्वर हे येत असतं। गुरुवारी जर आपण काही विशिष्ट उपाय केले तर आपल्या कुंडलीतील जे गुरुचं स्थान असतं किंवा गुरुची स्थिती असते ती सुधारण्यास व चांगली होण्यास मदत होते। कुंडलीमध्ये जर गुरुची स्थिती ही चांगली नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात। तो जेही काम हाती घेतो ते पूर्णत्वाला जात नाही व त्यामध्ये खूप अडथळे येत असतात। तसंच विवाह जुळण्यासही विलंब होत असतो आणि त्यांना सतत अधिक चंचन ही भासत असते। म्हणून गुरुवारी जर आपण काही विशिष्ट उपाय केले तर कुंडलीतील गुरुचं स्थान ही हे तर कुंडलीतील गुरुचं स्थान ही चांगलं होण्यास मदत होते व जीवनातील काही अडचणी असतील किंवा समस्या असतील तर त्याही निघून जाण्यास मदत होते। त्यासाठीच काही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्यातील सर्वात पहिला उपाय म्हणजेच गुरुवारी सकाळी स्नान करण्याच्या वेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 5 वेळा जप करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे। असं काही गुरुवार केल्याने तुमच्या मनातील जी नकारात्मकता असेल किंवा तुमच्या जीवनातील जी नकारात्मकता असेल ती निघून जाण्यास मदत होते व तुम्ही हळूहळू सकारात्मक होऊ लागतात, तुम्हाला प्रसन्न वाटू लागतं। हा उपाय तुम्ही काही गुरुवार केल्याने तुम्हाला स्वतःला स्वतःमध्ये बदल जाणवायला सुरुवात होईल। त्यातील दुसरा उपाय म्हणजेच गुरुवारी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करणे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भगवान श्री विष्णूंची पूजा ही माता लक्ष्मीसोबत केली जाते। म्हणून गुरुवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर माता लक्ष्मी व नारायणांचा जो फोटो असतो त्या फोटोसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बृहस्पतीची कथा असते तिचं वाचन करायचं आहे। असं केल्याने आपल्या जीवनातील ज्याही समस्या असतील आर्थिक समस्या त्या निघून जात असतात आणि जर वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील, पती पत्नींमध्ये वादविवाद असतील, मतभेद असतील तर तेही निघून जाण्यास मदत होते असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे गुरुवारी भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायलाही एक विशिष्ट महत्त्व आहे। म्हणून गुरुवारी न विसरता भगवान श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायला विसरू नका। त्यातील तिसरा उपाय म्हणजेच गुरुवारी एखाद्या गरजूला पिवळ्या रंगाचं वस्त्र, पिवळ्या रंगाची वस्तू नक्की दान करा। त्याचप्रमाणे गुरुवारी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ नक्की खाऊ घाला। असं केल्यामुळे तुमच्या ज्या आर्थिक अडचणी असतील किंवा तुम्ही जेही काम हाती घेत असाल त्याच्यामध्ये जर अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होत असते असं म्हटलं जातं। म्हणून हे उपाय तुम्ही नक्की करा। त्याचप्रमाणे गुरुवारी गुरुच्या 108 नावांचंही जप केलं जातं। म्हणून तुमचे जेही गुरु असतील त्यांचं स्मरणही या दिवशी करायला विसरू नका। हे काही उपाय होते जे मी तुम्हाला सांगितले। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।